ग्रंथ दिंडीचे उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टर श्री पाटील सर, सावंतके सर, महेश भागवत सर, पंडराव पवार सर, रेवळे सर, प्रवीणदादा गायकवाड आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, या सर्वांनी मला इथं आमंत्रित करून जो सत्कार दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे. बोलता मला एवढं चांगलं येत नाही तरी मी प्रयत्न करतो की काय माझ्याकडनं मार्गदर्शन किंवा काही देता आलं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास दिलेले विषयावर मार्गदर्शन करावे एवढा माझा अभ्यास आणि अधिकारही नाही आहे. व्यासपीठावर आलेले सर्व मान्यवर या विषयावर तज्ज्ञ आणि अभ्यासू आहेत आणि ते आपल्यासोबत संवाद साधतीलच. रेझिलियन्स अँड इंटिग्रिटी, मी म्हणेल की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचे असेल तर हे दोन्ही गुण आत्मसात होणे गरजेचे आहे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अपयश येईल तेव्हा खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी लागणे म्हणजे लवचिकता, नव्हे का? जसे रबर ताणले की लांब होते व सोडले की पूर्ववत होते, अगदी तसे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत वर मात करून यश मिळवण्यासाठी तुम्ही फ्लेक्सिबल असले पाहिजे आणि नेहमी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ, म्हणजेच इंटिग्रिटी विथ युअर गोल और विथ युअर एम. साहित्य ह्याबद्दल मी सांगू इच्छितो की तंजावर घराण्याला साहित्य हे खूप चांगल्या प्रकारे लाभलं आहे. सरपोजी राजे दुसरे जे होते, सर्वप्रथम म्हणजे तंजावर हे बऱ्याच लोकांना माहीत आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे तंजावरचा इतिहास. छत्रपती शहाजीराजांचे, शिवाजी महाराजांचे स्टेप ब्रदर म्हणजेच वेंकोजीराजे, त्यांचे 13वे वंशज आम्ही. आणि तंजावर म्हणजे आजही आम्हाला स्पर्धा आहे की आज मराठे पूर्ण तामिळनाडू तामिळ लोकांमध्ये राहून आजही आम्ही तिथं त्या गादीवरती छत्रपती बाबाजी राजे भोसले हे गादीवर आहे, ज्याच्यात 88 मंदिराचे त्रष्टी आहेत बाबाजी राजे भोसले. 40 एकरमध्ये आपला राजवाडा आहे, वर्ल्ड फेमस लायब्ररी आहे, ग्रंथालय सरस्वती महाल लायब्ररी, ज्यात आजही शिवाजी महाराजांच्या आदेशावरून लिहिण्यात आलेला शिवभारत हा ग्रंथ उपलब्ध आहे. आणि मी नक्की आपल्या सर्वांना सांगेल की तंजावरला एकदा या, आमंत्रित करतो सर्वांना. खूप वेगळा इतिहास आहे तंजावरचा, जोच पण येऊन पाहणार नाही तोच पण कळणार नाही. वाचनात जे दिसतं ते समोर वेगळं दिसते आणि ते पाहायसाठी यावं. दुसरा तंजावरचा इतिहास म्हणजे सांबार ही रेसिपी हे तंजावर घराण्याने दिलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस तंजावरला आले होते त्यांच्याजवळ, त्यावेळेस त्यांना डाळ हा प्रकार खूप आवडायचा, तर त्यात चिंच वगैरे घालून जी डाळ करण्यात आली तर तो संभाजी महाराजांना खूप आवडल्यामुळं तो संबाचा आहार म्हणून त्याचं नाव सांबार असं पहिल्या सध्या प्रसिद्ध आहे. तसेच लायब्ररीमध्ये अजून एक ग्रंथ आहे मोठा, जो आपण उजवीकडे वाचाल तर रामायण आहे, डावीकडे वाचाल तर महाभारत आहे, एकाच ग्रंथात. आणि तंजावर घराण्याचं आपलं जे साहित्य आहे ते सरपोजी राजे दुसरे हे खूप मोठे नाटक लिहिणारे होते. त्यांनी विविध 5-6 भाषांमध्ये त्यांनी नाटक लिहिले आहेत आणि भारताला सर्वात पहिले नाटक लिहिलेलं म्हणजे ते सरपोजी राजे दुसरे होते. तसंच महिलांसाठी शाळा उपलब्ध करून दिल्या, खुल्या करून दिल्या, ते पण सर्वात पहिलं सरपोजी राजे दुसरे यांनीच केलेलं आहे भारतामध्ये. तर शिलालेख, मंदिर, दुवर, फेमस टेम्पल लॉर्ड बृहदेश्वरा टेम्पल हे सर्व बघण्यासारखं आहे. ज्यांनी बघितलं आहे त्यांनी पुन्हा यावं आणि तंजावरचा इतिहास पुन्हा बघावं. काही मदत लागली विद्यार्थ्यांना, काही इतिहासामध्ये अभ्यासाचं गरज लागली तर आम्ही तिथं आहे. कधी तुम्ही संपर्क साधा तिथं या, आम्ही तुम्हाला पूर्णपणे इतिहासामध्ये मदत करू. आणि जास्त काही न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.